बोला गावडे. हा असं करतो गावडे गावडेला बोलायचं तेव्हा बोलणार. सकाळी मंगळवारी भाज्या घ्यायला गेल्यावर ज्या भाज्या असतील ना, आज ही भाजी बनते. म्हणजे लोकांना ह्या अशा भाज्या केल्या की असं वाटतं की काहीतरी हे वेगळे. तुम्हाला तुमच्याकडे मच्छी कधी असते तर आम्ही सांगतो की या या दिवशी आमच्याकडे मच्छी आहे, मग त्या दिवशी या. ते म्हणतात आम्ही तुमच्या कोकणात जातो पण आम्हाला तुमच्या इथलं जेवणच मिळत नाही. बाहेर जाऊन तुला खायला होतं, घरात एवढी नाटक करतो. वय झालंय 28 वर्ष तरी कधी कधी घरात खाल्ली नाही. तुम्ही बघितल्याशिवाय काय पोहोच नाही करणार विदाउट युअर कन्सर्न. ज्या क्वालिटीचं खायचं आहे त्याप्रमाणे ते खाणार, मग त्याला किती पैसे मोजावे लागले तरी ते द्यायला रेडी असतात. हा ठीक आहे. वाडीत नाही घेत कारण वाडीत थोडे लेट येतात. जो डेलीचा स्टॉक येतो ना त्यांचा तो येईपर्यंत 11:30 वाजता. आम्ही सकाळी जाऊन बांधायला गेलो थांबलो नाक्यावर. ते मडगाववरनं गाडी येते, ती सकाळी येते 8:00 पोहोचते तिकडे गाडी. मग तेवढ्या लवकर आणलं की आमचं जेवण व्हायला तेवढा टाईम मिळतो ना. 10 आणणार नंतर मग जेवण करेपर्यंत ते 12-1 वाजून जातो. मग कस्टमर येऊन थांबले मग आणणार थोडा वेळ लागेल बसा म्हणून. मग तो डिले होत जातो. त्यापेक्षा म्हणजे जेवढं लवकर मिळतील आणि तिकडे फ्रेश मिळतात एकदम. आपल्याला हवे तेवढे घेतले आणि आलं. मला बराच वेळ लागतो मासे साफ करायला. खूप म्हणजे खूप ते सगळं काढा, आतमधलं सगळं काढा, त्याचं खवलं काढा. जनरली लोक अख्खेच्या अख्खे मासे देतात. मी नाही तसं, मी सगळं काढून देते. म्हणजे ते पुढचे ते डोकं वगैरे असतं तसं आमच्याकडे कधीच मिळणार नाही. पूर्ण क्लीन असतात. समजा आता मी बांगडा एखादा ओपन केला, आतमध्ये जरा जरी खायला दिसलं तरी तो थोडा पार्ट मी बाजूला घेऊन बाकीचं खाणार. तसं नको म्हणून म्हणजे आमचे जसे हाल होतात बाहेर तसे दुसऱ्यांचे हाल नको म्हणून आपण मग त्यांना थोडं चांगलं. आता मी तुम्हाला चांगलं व्यवस्थित काहीतरी दिलं तर तुम्ही खाणार आणि तुम्ही परत येणार ना. पण तुम्ही परत येऊन खाणार ना की तुम्हाला हायजेनिक काहीतरी मिळालंय चांगलं तर मी पण तिथे जाणार असं काही मिळालं तर. म्हणजे सगळ्यांचं कन्सेप्ट काहीतरी असं वेगळंच आहे की थाळी म्हटलं की अशी मोठी थाळी हवी, त्याच्यात 50 भाज्या हव्या. व्हेज मध्ये तरी असतं पण चिकनच्या थाळीत आपण कधी गुलाबजाम, माशाच्या सोबत गुलाबजाम असलं तर कधी खातच नाही. आमच्या माशाच्या थाळीत कधीच गोड काहीच देणार नाही आम्ही तुम्हाला. दुधाचा पदार्थ नाही काही. दही लावलेले कोशिंबीर पण आम्ही देत नाही माशासोबत. आमचं मेनू पण ऑन दी स्पॉट ठरतो की आज हे बनवू. सकाळी सकाळी मंगळवारी भाज्या घ्यायला गेल्यावर ज्या भाज्या असतील आज ही भाजी करतो. आमचं कसं शेड्यूल फिक्स केलेलं असतं ना, आता मंगळवारी सुरू करतो त्या दिवशी पण आम्हाला बाहेर जायचं आहे भाजी आणायला. त्या दिवशी बुधवार आम्ही मासे आणून काय ठेवत नाही. मासे आणायला पण आम्ही सकाळी जाणार, त्यानंतर इथे मासे करणार. तो गुरुवार एक दिवस आम्हाला फ्री मिळतो, त्या दिवशी तिथे जायचं आमचं. परत शुक्रवारी पण मासे आणायला जायचं. शनिवारी एक दिवस फ्री मिळतो. लोकल आपण काय घेतो, फ्रेश मिळतं म्हणून घेतो. आणि लोकल लोकांना पण आपल्याकडून फायदा होतो ना, त्यांना 4 पैसे मिळतात. आणि आपण तसं पण बाहेरून घेणार आहे ते ब्रँडेड घेणार आहे त्याच्यापेक्षा आपलं लोकल ह्याला आपण जास्त हे करतो. जसे आम्ही इथे नार्वेकर म्हणून मसाले आहे त्यांच्याकडून घेते. आणि राज मसाला म्हणून माझी मैत्रिणीचंच हे आहे, ती रोडा मार्गला असते, तिच्याकडून पण आम्ही घेतो. बाकी असे बाहेरचे मसाले आम्ही कोणतेच वापरतो. बरोबर आहे ना, आपल्या लोकांनाच प्रमोट करायचं आहे की आपल्याला. आपण कशाला दुसऱ्यांना प्रमोट करा, म्हणजे असं नाही जेन्युइन असतील त्यांना काय करायला हरकत नाही. पण यांच्याकडे चांगलंच मिळतं. म्हणजे आम्ही त्यांच्याकडून कोकम मी एकदा कोणाला तरी पाठवले ना घेऊन, आमच्या एका कस्टमरला पण पाठवले. चांगले असतात तिथे आणि फ्रेश बनवतात, दरवर्षी बनवतात. हे स्टोअर करून ठेवलेले नाहीत ना, पॅक वगैरे असतात तसे. ते फ्लाइट मध्ये बसायच्या आधीपासून फोन करा, आम्ही एवढ्या वेळा येणार. आधी म्हणजे आधी 4-5 दिवस सांगणार की आम्ही येणार आहोत, किती दिवस येणार. आम्हाला लंच डिनर डेट प्रॉपर मेन्शन करणार. ते सगळे ऍडव्होकेट आहेत. आम्ही 8:30 येतो. आता निघाले तिकडून तरी पण फोन करा. आम्ही निघालोय, आम्ही सावंतवाडीत पोहोचलोय. पहिल्यांदा ते आले तेव्हा आमच्याकडे पुरणपोळी होती, गुढीपाडवा होता. पण तेव्हा पण त्यांची फ्लाईट होती, पुरणपोळ्या त्यांनी पॅक करून घेतल्या. आम्ही आता मुंबईला जाऊन खाणार.
आणि मग तेव्हापासून ते यायला लागले, ते नेहमीच झाले. आता दोन वर्ष नाही, ते एवढ्यावर नेतात. अजून एक आहे, ती पण तिकडे मांद्यात राहते, ती पण ती अशीच आहे, ती मुंबईत निघाली फ्लाईट मध्ये बसली की सांगणार की माझी फ्लाईट लेट झाली आहे, पण मी येते 10:30 येते. म्हणजे तिकडे फ्लाईट मध्ये उतरणार, तिकडे कार रेंट करणार, तिकडनं इकडे येणार, जेवणार आणि मग आपल्या घरी परत बांद्याला जाणार. तुम्ही मंगळवारी आमच्याकडे आलात, पुढच्या मंगळवारी त्याच भाज्या तुम्ही खाणार तर तुम्हाला आवडणार नाही, काहीतरी वेगळं हवं ना. मग तुम्ही नंतर चायनीज खायला जाणार, पंजाबी खायला जाणार, त्याची वेगळी काहीतरी भाजी ट्राय करणार ना. तुम्ही कस्टमर येतात ते रोज जेवतात, सकाळ संध्याकाळ काही वाडीत नाश्ता करतात, ते म्हणतात तिकडे रोज जेवतो, मला रोज जेवून जेवून ते कंटाळ येतो, कारण रोज ते रिपीटच होत असतं तुमच्याकडे. म्हणून मी येतो कारण तुमच्याकडे रोज आलं की दरवेळी आले तेव्हा त्यांना दरवेळी काय काय वेगळं खायला मिळालं, ते सांगतात हे मी आज पहिल्यांदा खाल्लं. लोक भाज्या खातच नाही, कापं खाल्ली, निरपणसाची कापं खाल्ली आणि कसली ती बटाट्याची होती, सुरणाची होती, सुरणाची कापं खाल्ली, माझ्या आयुष्यात खाल्लीच नाही कधी. केळफुलाची भाजी म्हणतात असं, मध्ये आम्हाला रोज एक उसळ मिळणार आणि एक सुकी भाजी मिळणार आणि ती आज मिळाली तिने 2 दिवसांनी परत तीच असणार. हेच सगळं रिपीट होत असतं, त्यामुळे कंटाळा येतो. जो असा कधीतरी जाणार असतो, आम्हाला आवडतं आमच्या कस्टमरना सरप्राईज द्यायला. काय काम गेले मासे, मासे हो आणि ते अकरा देणे, 3 तारले आणि हलवा ना, 2 हलव्याचे पीस, 3 तारले आमटीतले मासे आणि ग्रेव्ही कसली तिसऱ्या होते, तिसऱ्या हे सगळे खाल्ले आणि हे पण आले ना, हेच होते आपलं, त्यांनी पण खाल्ले सगळे मासे संपले आणि ते त्यांचं जेवण होईपर्यंत ते बसून राहिले, ते सगळ्यांच्या आधी आलेले, त्यांचं जेवण झालं, त्याच्यानंतर हे आले, हे जेवण निघाले तरी ते बसून राहिले. ते असं कधीच नाही, ते जेवण गेले त्यांना आम्ही सांगतो या गप्पा मारल्याशिवाय जाणारच नाही, जेवण संपलंय आता आम्ही मॅगी खाणार. तर आधी मी थोडा वेळ बोललो, नंतर हे जाय नाही केलं की बाय, हा थोडा वेळ बोलला, परत मी जाऊन बसतो. त्याच्यानंतर ते जवळजवळ 11:30 बोलत, त्याच्यानंतर मॅगी आणून देऊ तुम्हाला खायला. आमचं असं म्हणणं नाही, आमचं म्हणणं आहे की आम्ही देणार ते तुम्ही खायचं, कस्टमर जर असायचं आम्ही सांगणार ते तुम्ही आम्हाला द्यायचं, तसं नाही सांगणार. हा, याच्यावरून पण एक किस्सा सांगितलेला वाटतं मी तुम्हाला. एक सर आहेत सावंतवाडीतले, ते आमच्याकडे आलेले पहिल्यांदा, बघूया इथे जाऊन. असंच फिरत फिरत आलो आम्ही, बघितलं खूप वेळा, आज जेवायला आलो तर बोलले आम्हाला मासे खायचे. आणि ते आमचे जे कस्टमर आहेत नागरिकर, त्यांच्या स्टेटस, ते नेहमी स्टेटस ठेवतात काय पण खाणार, की त्यांच्या स्टेटसवर बघितलेलं म्हणून ते आले इथे. म्हटलं मासे नाही दादा आमच्याकडे, वेजच आले आणि डायरेक्ट माशाची ऑर्डर आहे. म्हणजे तर मला बोलतात की तुमच्याकडे अशी पद्धत नाही का, अतिथी देवो भव वगैरे. म्हटलं आहे ना सर, अतिथी देवो भवच आहे. म्हटलं देवाला आपण नैवेद्य आपल्या आवडीचंच दाखवतो ना, असं आम्ही पण आमच्या आवडीचंच देतो. एवढे हसले ते आणि तेव्हापासून ते आले आमच्याकडेच येतात कधी पण. आणि त्या दिवशी काय होत्या बोलतात, असा मेन्यू मी पूर्ण सावंतवाडीत कधीच नाही खाल्ला कुठेच. बटर राईस होता, ताकाची कढी होती आणि भजी होती त्याच्यात सोडलेली. तुला एवढी वर्ष मी व्हेज बाहेर जेवलो, पण असं वेगवेगळे ट्राय केले त्यांनी, पुलाव खाल्लाय वेगळं आणि चांगलं पण. आणि कसं ताकाची कढी पण असते, जनरली ताकाची कढी कोणी आपल्या थाळीमध्ये पण असं आमच्या मध्ये झालेलं की आमच्याकडे काहीच पैसे उरले नाहीत. मग आम्ही ठरवलं की आपण आता बंद करूया, एक महिना आम्ही बंद ठेवलेलं. आमचे कस्टमर बोलले की नाही अजिबात बंद नाही करायचं, मी तुम्हाला काय लागेल ती मदत करतो पण तुम्ही सुरू करा, असे पण आहेत. आणि आमचे एक दोनच मित्र आहेत की जे काही अडलं नडलं तरी असतील आमच्या मागे कायम. आणि माझा अजून एक मित्र आहे, काही असू दे, सगळं काय हवं मी देतो आणून मी करतो, असं पण आहे. तर असे काही काही चांगल्या व्यक्ती पण आहेत एकदम. आणि टचवूड आम्हाला कस्टमर आतापर्यंत असे कोणी असे वाईट असे किंवा असं वाईट अनुभव आले तर नाहीच ना, कोणीच नाही असं, कोणीच नाही. या दिवशी एक सांगितले काका, तेच पहिल्यांदा बोलले, ते पण आता डेली यायला लागले. पहिल्यांदा सगळ्यांनी जरा असं नाव ठेव, पण नंतर तेच कंटिन्यू आहेत सगळेच. आता म्हणजे त्यांना असं की तुम्ही फास्ट सर्व्हिस द्या, तुम्ही हेच ठेवा, तुम्ही तेच ठेवा, पण आम्हाला नाही पॉसिबल, म्हणजे फिनान्शियलीच पॉसिबल नाही आहे. बाकी आम्ही सगळं करू शकतो पण नाही होत, जसं आम्हाला जमेल तसं आम्ही दोघं करायचा प्रयत्न करतो. ह्याला झोप आली बाजूने. आता त्या दिवशी मला बोलायला देत नव्हता की नाही, हा मध्ये मध्ये बोलत होता सारखं सारखं, आणि आता काहीच बोलत नाही. मी आहे बाजूला, ते नाही खाणार. झाड त्यांना जास्त दिसत म्हणून ते इकडे एकदम मस्त बसायचे आरामात. बरं वाटतं इकडे बसायला, झाड दिसतात वाटत नाही हॉटेलमध्ये बसल्यासारखं. रश नाही जास्त, कोण येऊन डिस्टर्ब करणार नाही, शांत जरा बसायला मिळतं, जेवायला मिळतं, काही काही कोणतरी आणून ग्लास आपटतो, ताटं आपटतं.
चला उठा उठा लवकर जेवा, बाकीचे लोक थांबलेत असं करतो, असं नाही. त्याच्यामुळे कसं लोकांना बरं वाटतं इथे आमच्या इथे शांत जेवायला. जनरली हे लोक हे डिस्कस केलं पाहिजे आपण. ह्याला असं तर एकाने सांगितलं, तू रस्त्यावरच उभं राहून असे करतात ना, जेवण जेवण तयार आहे, जेवण तयार आहे, तसं कसं करायला हवं, मग लोक येणार असं.